नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामासाठी पात्र ठरलेल्या 4 आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली मुदत 9 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मात्र आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय. विशेष म्हणजे या कंपन्यांना यापूर्वी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोने 5 फेब्रुवारी 2014 रोजी जागतिक निविदा काढल्या होत्या. त्याला 4 कंपन्यांनी प्रतिसाद देत विनंती पात्रता प्रस्ताव सिडकोला सादर केले होते. या JMR, GVK, टाटा रियालिटी, MIA इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्युरिस एअरपोर्ट हिरानंदानी ग्रुप या 4 कंपन्यांचा समावेश होता. यापैकी JMR आणि GVK या कंपन्यांनी अनुक्रमे हैदराबाद, दिल्ली तसेच मुंबई व बंगळुरू या विमानतळाची उभारणी केली आहे. सिडकोच्या प्रक्रियेत या 4ही कंपन्यांचे प्रस्ताव पात्र ठरले होते. परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्युरिस एअरपोर्ट हिरानंदानी ग्रुप या भागीदारी कंपनीची निविदा सुरक्षेच्या मुद्द्यावरून बाद ठरवली होती. त्यामुळे स्पर्धेत केवळ 3च कंपन्या उरल्या होत्या. परंतु मुदत संपण्यापूर्वीच स्पर्धेतून बाद ठरलेल्या हिरानंदानी ग्रुपनेही आपली पात्रता सिद्ध करीत अंतिम निविदा प्रक्रियेत प्रवेश मिळवला. विमानतळ प्रकल्प उभारणीसाठी पात्रतापूर्व व तांत्रिक निविदा प्रक्रियेतून आर्थिक निविदा सादर करण्यासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांना यापूर्वी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे मुदतवाढ न देण्याची सिडकोची भूमिका असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी म्हटले आहे.